राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। नाथसाहेबांच्या नावाने चांगभल्याचा गजर करत वडूज येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली। यात्रेनिमित्त भैरवनाथ देवाचा हळदी समारंभ, भैरवनाथ देवाचे लग्न समारंभ, रुकवत आबापुरीच्या नामांकित गोंधळाचा कार्यक्रम झाला। तसेच श्री भैरवनाथ देवाची घोड्यावरून मिरवणूक, नाट्यरूपी भारूड कार्यक्रम, श्री जोगेश्वरी देवीची घोड्यावरून मिरवणूक, श्रींचा छबिना, श्री भैरवनाथ देवाची पालखीतून मिरवणूक, कुस्तीचे जंगी आखाडा, बैलगाडा शर्यत आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यात्रेमध्ये सर्वात आकर्षण ठरले म्हणजे नाथाची खीर महाप्रसाद। सुमारे 3 क्विंटल खीरीचा आस्वाद भाविकांनी घेतला। हा खीर प्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानास मल्ल आणि कुस्ती रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। या मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत विजेतेपद पटकावले। अंतिम कुस्तीत पृथ्वीराज पाटीलने घुटना डाव वरती पंजाबच्या कृष्णकुमारला चितपट केलं। द्वितीय क्रमांकाच्या पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध विकास सोळी या कुस्तीमध्ये पृथ्वीराज मोहोळ गुणांवर विजय झाला। सोनबा गोंगावणे विरुद्ध आकाश माणे, संतोष पडळकर विरुद्ध मयूर माणे या दोन कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या। तर मांडवे येथील उगवता मल्ल विजय डोयफोडे याची कुस्ती न झाल्यानं समर्थकांची नाराजी झाली आहे। वडूज येथील स्थानिक मल्ल सोहम गुरव, कार्तिक जाधव, प्रवीण गोडसे यांनी रोमहर्षक लढती करून आपापल्या प्रतिस्पर्धांवर विजय संपादन केला। त्यांच्यावर उपस्थितांनी बक्षिसांची खैरात केली। राजेंद्र जगदाळे, उमेश पाटील, चंद्रकांत कोकाटे यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले। कुस्तीसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मैदानास भेट देऊन संयोजकांचं कौतुक केलं। 5,000 कुस्त्या सुरू असताना जोरदार पाऊस सुरू झाला। हा पाऊस सुमारे 15 मिनिटे सुरू होता। अचानक आलेल्या पावसामुळे प्रेक्षकांची तारांबळ झाली, मात्र संयोजकांनी कसलाही गडबड गोंधळ न करता पावसाचा वेग कमी झाल्यानंतर मैदान सुरू केले आणि जोडलेली शेवटची कुस्ती झाल्यानंतरच भैरवनाथाच्या नावानं चांगभल्याचा गजर करण्यात आला। पृथ्वीराज मोहोळचे पिताश्री इथे महाराष्ट्र केसरी यांचा सन्माननीय वडूज नगरीचे नगराध्यक्ष सन्माननीय रवी शेटकरच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतो। काही कार्याध्यक्ष त्यांच्या हातामध्ये पैलवानास जोड पाहिजे। मसवरचा विशाल रुपनवर त्याचं नाव आहे, जोड पाहिजे त्याला विशालला। चला पटपट पटपट कुस्त्या सोडा, पंच भरपूर आहे तिकडं, पावसाचं वातावरण झालंय, पटपट कुस्त्या सोडा, इकडे पंच भरपूर आहे। या कुस्ती मैदानामध्ये मायनी शिक्षण प्रसारक मंडळ आणि या विभागाचा एक धंदा तो सन्माननीय सुरेंद्रबाबा गुदगे, हार्दिक स्वागत आहे। सोमनाथ से देवले पृथ्वीराज त्यांचंही मनस्वी स्वागत आहे। अध्यक्ष आपल्या हस्ते त्यांचा सन्मान होतो, मी आपण आज विनंती करून आपण त्यांचा सन्मान करू। साप्ताहिक येरा दर्शनचे संस्थापक अध्यक्ष, येरा परिवाराचे संस्थापक, तरुण भारतचे पत्रकार आणि गोरगरिबांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून मांडणारे व्यक्तिमत्व सन्माननीय धनंजयजी क्षीरसागर साहेब, आपलं या कुस्ती मैदानामध्ये सहर्ष स्वागत आहे। अक्षय तुपे आज लढणार आहे तर शिवा गोसावी, श्रीराम कुस्ती संकुल, मालिक खांडेकराचा पत्ता, अशी कुस्ती राखते। इनाम रुपये 10,000, त्या कुस्तीला पंच काही कोण द्यावी। चला सुशांत डोले मांडवे माईकशी संपर्क साधायचा आहे। छोटा पैलवान सुशांत डोले मांडवे साधायचा आहे। आपण या कुस्तीला पंच या। वामन बोडरे, वामन बोडरे आहेत का? सुमित गुजरला पुकार दिलेला आहे। सुमित गुजर सह्याद्री कुस्ती संकुल पुणे आणि पैलवान राहुल पाटील कोल्हापूर, कपडे काढून आपण आत्मनिर्भर। सन्माननीय प्राध्यापक राम पवार सर आपण उपस्थित आहे, आपलं स्वागत आहे। कार्तिक जाधव श्रीराम कुस्ती केंद्र मसवर आणि पैलवान सुधीर बुदावले पिले, कपडे काढून आत्मनिर्भर नोंद घ्या। जयरातीवरची कुस्ती कार्यकारी नगराध्यक्ष रवींद्र सेठ काळे आणि धनंजय काळे बेंगलोर सोनाचंद आरके ज्वेलर्स यांच्या वतीनं 11,000 रुपये इनामाची कुस्ती ठेवण्यात दिवशी उदय गाळे आणि सूरज विरकर प्रतिभा। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।